नमस्कार, मी दीप्ती वाघमारे. आज आपल्यासोबत आहेत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे आत्मयोग गुरु डॉक्टर संप्रसाद विनोद. नमस्कार बाबा. आज आपल्याला बाबा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्यासाठी आत्मयोग कसा उपयुक्त आहे याबद्दल मार्गदर्शन करणार आहेत. बाबांचा आपण थोडक्यात परिचय करून घेऊयात. विश्वशांतीदूत महर्षी ज्ञानरत्न विनोद आणि विदुषी मैत्रेयी विनोद यांचे बाबा कनिष्ठ पुत्र आहेत. योग प्रशिक्षण, योगोपचार व योग संशोधन यातील 45 वर्षांचा त्यांना प्रदीर्घ अनुभव आहे. शवासन ध्यान, स्वानंद सहयोग साधना आणि आत्मबोध साधना याचे बाबा प्रवर्तक आहेत. इंग्लंडमधील वॉटकिन्स पब्लिशिंगने इंग्लिश व पोर्तुगीज भाषेत पब्लिश केलेल्या 9 सिक्रेट्स ऑफ सक्सेसफुल मेडिटेशन या ग्रंथाचे ते लेखक आहेत. याखेरीज 14 प्रकाशित आणि सुमारे 15 ते 20 अप्रकाशित ग्रंथांचे ते लेखक आहेत. उत्तम वक्ता, लेखक, तत्वचिंतक, मार्गदर्शक म्हणून भारतात व परदेशात बाबा परिचित आहेत. अनेक मान्यवर भारतीय आणि पाश्चात्य योग संस्थांचे ते मार्गदर्शक आहेत. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय योग परिषदांमध्ये बाबा प्रमुख वक्ता, अध्यक्ष, प्रमुख मार्गदर्शक या नात्याने सहभागी झालेले आहेत. बाबांना सुमारे 250 सन्मान पारितोषिके, पुरस्कार यांनी गौरवलेले आहे आणि अत्यंत मानाच्या अशा फाय फाउंडेशन पुरस्काराचे देखील बाबा मानकरी आहेत. प्रेमाने, मित्रत्वाच्या नात्याने, भावनेने आत्मविद्या शिकवणारे बाबा अलौकिक गुरु आहेत. आत्मविद्येची अत्युच्च अनुभूती येऊनही अत्यंत साधेपणाने वावरणारे आत्मयोगी आहेत. अभिनिवेश शून्य, अहंकार विरहित आत्मदर्शी योगी आहेत. आत्मतेजाने स्वयंप्रकाशित होण्याबाबत सखोल मार्गदर्शन करणारे महायोगी आहेत. असंख्य सामान्य माणसांच्या अडचणीच्या काळात त्यांना अत्यंत आपुलकीने मदत करणारे, अगणित साधकांना सर्वांना गुरुस्थानी असलेले असे हे आमचे आवडते बाबा. नमस्कार करते बाबा परत. आणि अजून एक आवर्जून बाबांचं सांगायचं म्हणजे एप्रिल 2020 पासून जेव्हा कोरोना काळात कोरोनाने खूप गंभीर स्थिती झालेली, त्या काळात बाबांनी सर्वांना मार्गदर्शन पर अशी आत्मयोग एक जीवनशैली अशी सत्रे सुरू केली, जी अजूनही दर शनिवारी संध्याकाळी चालू आहेत आणि ही सर्वांसाठी खुली आहेत. मी स्वतः गेली 12 वर्ष बाबांच्या मार्गदर्शनाखाली योग साधना करते. तर बाबा, तुम्ही आत्मयोगबद्दल आम्हा सर्व साधकांना सांगत असता, तर मला असं वाटतंय की विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना देखील आत्मयोग म्हणजे काय याच्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा असेल. सुरुवातीला मी सगळ्या विद्यार्थ्यांना त्यांच्यासाठी प्रेम व्यक्त करतो माझ्या मनापासून, आणि पालक आणि शिक्षकांना आदरपूर्वक प्रणाम करतो. आत्मयोग म्हणजे काय? तर आत्मा आणि योग हे दोन शब्द त्याच्यामध्ये येतात. आत्मतत्व आपण असं म्हणलं, आत्मा म्हणलं की आपण जरा गडबडून जातो. पण तसं काही गडबडून जायचं कारण नसतं. आत्मा म्हणजे आपल्यामध्ये अस्तित्वात असलेली जी शक्ती आहे, की ज्याच्या योगे आत्ता मी तुमच्याशी बोलतोय, तर ते बोलणंसुद्धा मला त्या आत्मतत्वामुळे शक्य होते. दिसताना मी माझ्या जिभेनी बोलतोय आणि त्याच्या मार्फत बोलतोय, पण प्रत्यक्षात त्याच्याची शक्ती ही आत्मतत्वाची शक्ती आहे. की आता बसलोय मी, की तुम्ही आता तिथे घरात बसून, किंवा आता तर ऑनलाईनच सगळं आहे, तुम्ही घरात बसून जमिनीवर बसले असाल, खुर्चीत बसलेले असाल, पण तुम्ही जे ऐकताय ते सुद्धा ऐकण्याची क्षमता किंवा जी शक्ती आहे ती सुद्धा तुम्हाला त्या आत्मतत्वाकडूनच मिळते. शारीरिक पातळीवर आपण कुठल्याही प्रकारची कृती करत असताना त्या शक्तीच्या साहचर्याशिवाय, शक्तीच्या मदतीशिवाय कुठलीच कृती करता येणं शक्य नसतं. आपण डोळ्याने पाहतो असं आपल्याला वाटतं, पण डोळ्यामधली जी पाहण्याची शक्ती आहे तर ती डोळ्यांची नसून त्या आत्मतत्वाची आहे, आणि त्यामुळे आपण बघू शकतो. तर तसं मानसिक पातळीवरती सुद्धा आहे की आपण
विचार जे करतो त्या विचारांना सुद्धा इंधन लागतं, शक्ती लागते. तर ती सर्व आत्मतत्वाकडनं चाललेली शक्ती आहे. नंतर आपण काहीतरी बुद्धीने निर्णय घेत असतो तर त्याला सुद्धा आत्मतत्वाची शक्ती लागते. असं प्रत्येक पातळीवरती विचार करायचा झाला तर तिथे आत्मतत्वाच्या शक्तीशिवाय आपण काहीच करू शकत नाही. म्हणजे पळायचं असेल आपल्याला तर आपल्याला पाय पळतायत असं वाटतं, पण खरं म्हणजे पायाला लागणारं इंधन, शक्ती ही पुन्हा आपल्याला आत्मतत्वाकडनंच मिळत असते. म्हणून हे आत्मतत्व जे आहे तर त्याची प्रचिती घेणं, याची अनुभूती घेणं हा एक आत्मयोगामधला एक घटक आहे. आणि ती घेण्यासाठी योगाची मदत घेणं म्हणजे आत्मयोग आत्मदर्शनाच्या साहाय्याने. म्हणजे आता हे जे म्हणतोय तुम्हाला आत्मा म्हणजे काय, याचं दर्शन घेणं म्हणजे काय, की त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून घेणं. अरे खरंच म्हणजे आपण हे जे दिसतोय सगळ्यांना नामरूपात्मक, म्हणजे या देहाला काहीतरी नाव दिलं आहे, त्याचं काहीतरी एक दिसणं आहे, लोकांना दिसतंय, मला रशात उभा राहिलो तुम्हाला मी दिसतोय, हे जे दिसणं आहे ते त्याच्या पलीकडे म्हणजे जे असणं आहे, अस्तित्वात असणं आहे, की जे त्या आत्मतत्वामुळे मला शक्य होत आहे. तर ती त्याची जाणीव होणं, म्हणजे मी कुठली शारीरिक कृती करताना मला जर याची जाणीव झाली की अरे नाही ही शारीरिक कृती ही त्या आत्मतत्वाच्या मदतीने चालू आहे, असं जर मला लक्षात आलं त्या त्या वेळेला, तर त्याचा अर्थ असा होतो की मी आत्मदर्शन एक प्रकारे करून घेतोय, त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून घेतोय. आणि त्यामुळे काय होतंय की मला माझ्या जगण्याच्या पातळीवरती एक सत्याची प्रचिती येते, की मी म्हणजे फक्त देह नसून किंवा दिसतोय मी लोकांना तेवढंच फक्त माझी ओळख नसून त्याच्या पलीकडे माझी काहीतरी ओळख आहे. तर ती ओळख कुठली आहे, तर ते चैतन्याची म्हणजे या शक्तीची ओळख आहे ती. तर असं आपण एक विचार करून हे समजून घेतलं म्हणजे मग आत्मतत्व म्हणजे काहीतरी भयंकर गंभीर आहे आणि आपल्याला काही ते आपल्यासाठी ते नाही असं लहान वयात वाटू शकतं किंवा मोठ्या वयात एक वाटू शकतं की हे काही आपल्यासाठी नाही आहे. तर तसं नाही आहे, खूप साधेपणाने समजून घेतलं तर आत्मतत्व ही फक्त शक्ती आहे आपल्यामधली, की ज्याच्याशिवाय काहीच चालू शकत नाही आहे, हे वास्तव आहे. तर ते एकीकडे आपण समजून म्हणजे बौद्धिक पातळीवर समजून घेतलं, आणि तर त्याची प्रचिती जर घ्यायची झाली तर त्याच्यासाठी योगाची मदत घेतली. योगाचा अभ्यास करत असताना आपल्याला, तुला तर कल्पना आहेच की योगाचा अभ्यास करताना आपण नुसतं व्यायाम टाईप योग करत नाही, व्यायामासारखं करत नाही, तर आपण ध्यान, ध्यानमय योगासन आणि ध्यानमय जगणं अशी एक प्रक्रिया डोळ्यापुढे ठेवून, प्रणाली डोळ्यापुढे ठेवून आपण ही योगाची साधनं शिकत असतो. तर ही अशी प्रणाली का ठेवली आहे, त्याचं कारण असं की योग याचा अर्थ जे जोडणं आहे, तर ते जोडणं म्हणजे नेमकं काय याची आपल्याला प्रचिती यावी. कारण नाही तर काय होतं की नुसतं आपण पाठ करतो योग म्हणजे जोडणं, तसं नाही आहे. तर शरीर, मन, बुद्धी, भावना आणि आत्मा याच्यामधलं जे जोड आहे आपापसातला, तर तो इतका फाईन जोड आहे की तो आपल्या लक्षातही येत नाही, पण असतो तो. तर त्याची जर आपल्याला प्रचिती घ्यायची असेल तर त्याच्यासाठी आपल्याला ध्यान म्हणजे काय आधी समजून घ्यायला पाहिजे. हे ध्यान म्हणजे मनाची शांत स्थिती हे समजून घ्यायला पाहिजे. ते झाल्यानंतर मन शांत झालं, आपलं पूर्णपणे मनातले विचार थांबले, तर मनातले विचार थांबवून आपल्याला व्यवहार करता येणार नाहीत, विचार करावाच लागेल. त्यामुळे मनाची शांत स्थिती असताना आपण जर शारीरिक हालचाली योगासनांच्या ज्या करायच्या असतात तर त्या जर आपण करायला शिकलो तर ध्यान किंवा मनाची शांत स्थिती शारीरिक हालचाली करत असताना कशी ठेवायची याची एक आपल्याला ओळख होऊन जाते. म्हणजे दिवसभर आपण सगळ्या हालचालींमध्ये ही अवस्था जर अनुभवायचा प्रयत्न करत राहिलो की प्रत्येक हालचाल करताना आपण शांत चित्तानेच जर करायला लागलो तर ती शांती आपल्या सगळ्याच हालचालींमध्ये हळूहळू झेपायला लागते आणि आपल्याला अशी प्रचिती कालांतराने यायला लागते की सगळं जगणंच माझं ध्यानमय व्हायला लागलं, म्हणजे शांत व्हायला लागलं. तर
आत्मदर्शनाच्या सहाय्याने योग समजून घेणं आणि योगाच्या सहाय्याने आत्मदर्शन करून घेणं दोन्ही एकमेकांना पूरक आणि पोषक असल्यामुळे आपण त्याला आत्मयोग असं म्हणतो. आत्मतत्व म्हणजे काय हे समजून घेतलं आणि त्यामुळे आपल्याला एक तरलता आली आपल्या वृत्तीमध्ये आणि त्यामुळे आपल्याला योग करताना त्याची मदत झाली. नंतर आपण ध्यानाने सुरुवात करत असल्यामुळे आपलं मन शांत व्हायला आपल्याला मदत झाली आणि मन ज्याला पूर्णपणे शांत होईल तर त्याला आपण आपल्या आत्मतत्वाच्या अस्तित्वाची आपल्याला त्यावेळेला जाणीव होईल. माझं मन ज्याला पूर्ण शांत झालेलं असेल तर त्याला आता सुरुवातीला मी म्हणलो तसं ही जी आपली ओळख आहे नामरूपात्मक किंवा देहाला काहीतरी नाव दिलं आहे आणि त्या नावाच्या भोवती विचारांची सगळी एक मोठं भेंडोळं तयार झालेलं आहे तर माझे जेव्हा सगळे विचार थांबतात तर त्यावेळेला ते भेंडोळही दूर होतं विचारांचं आणि मी अमुक अमुक एक व्यक्ती आहे हे सुद्धा दूर होतं आणि ज्यावेळेला मला पूर्ण निर्विचार स्थिती प्राप्त होते तर त्याला मला जी अवस्था मी अनुभवतो तर ती स्वरूप स्थिती असते. म्हणजे आपल्या आत्मतत्वाच्या अस्तित्वाची आपल्याला जाणीव जर व्हायची असेल तर निर्विचारता पूर्णपणे प्राप्त झाल्याशिवाय त्या आत्मतत्वाची जाणीव होऊ शकत नाही आणि ती होण्यासाठी आपण ध्यान ध्यानमय योगासनं आणि ध्यानमय जगणं ह्या संकल्पनेची ह्या प्रणालीची प्रणालीचा व्यापार करतो उपयोग करतो. तर म्हणून तसं पाहायला गेलं तर आत्मतत्व काय आहे याचा शोध घेणं त्याच्या अस्तित्वाची दखल घेणं ओळख करून घेणं ही सुरुवात झाली आणि त्याच्या मदतीला योग म्हणजे काय हे आपण आता म्हणलो तसं ही प्रणाली ध्यान ध्यानमय योगासन आणि ध्यानमय जगणं हे प्रणालीचा वापर करून आपण ती जी शांतीची अवस्था आपण ध्यानाच्या अवस्थेत अनुभवतो तर ती जीवनात ती शांती घेऊन जाणं आणि नुसती ध्यानापुरती ती शांती मर्यादित राहिली नाही तर सगळ्या जगण्यावरतीच आपल्याला त्या शांतीचा प्रभाव मिळायला लागला सापडायला लागला किंवा त्याची प्रचिती आपल्याला यायला लागली तर ते जास्त आपल्या हिताचं आहे. तर म्हणून दोन्ही एकमेकांना पूरक आणि पोषक आहे असं लक्षात घेऊन हे आत्मयोग ही संकल्पना आपण प्रत्यक्षात आणतो आणि मी आत्ता म्हणलो तसं शरीर मन बुद्धी भावना आत्मा यांनी जे आपण बनलेले आहोत आणि त्यांच्यातलं जे एक नातं आहे जोडले पण आहे तर ते खूप असं सीमलेस आहे. त्याच्यात असं आपल्याला कळत नाही की कुठे मन संपलंय आणि कुठे शरीर सुरू झालंय बुद्धी सुरू झाली आहे भावना कुठे आहे तसं एक्झॅक्टली लोकेट करता येत नाही. मेंदूमध्ये आता ते केंद्र काही उत्तेजित होतात त्या त्या भावना निर्माण झाल्या काही काही विशिष्ट प्रकारचे विचार निर्माण झाले तर शास्त्रज्ञांना ते लोकेट करता येतात कुठे मेंदूमध्ये ते झालं आहे असं. पण हे वरवरचं झालं पण आपण जर पाहायला गेलं व्यक्तिगत पातळीवर असं आपल्याला सांगता येत नाही की याच्यामधली डिव्हिजन जी आहे ती कुठे आहे म्हणजे त्यांच्यातलं जे जोडले पण आहे ते किती वरच्या दर्जाचं आहे याची आपल्याला प्रचिती येते आणि ते जोडले पण जे आपल्याला समजलं आपल्यातलं जोडले पण आणि त्याचाच विस्तारित रूप म्हणजे बाहेरचं जोडले पण आहे तर त्याची प्रचिती येणं म्हणजे योग हे मुळात लक्षात असं ठेवायला पाहिजे की योग हे प्रचितीचं शास्त्र आहे अनुभूतीचं शास्त्र आहे. ते नुसतं पाठांतराचं लक्षात ठेवायचं म्हणजे नुसतंच त्याचं काय म्हणत पण म्हणजे समजून न घेता नुसतं काहीतरी हालचाली करणं श्वासाचे प्रकार करणं किंवा ध्यानाला नुसते बसलाय तुम्ही आणि तुम्हाला समजत नाही नेमकं काय करताय मेकॅनिकली यांत्रिकपणे काहीतरी ध्यान म्हणून करताय तर त्याचे तेवढे परिणाम मिळू शकत नाहीत. पण आपल्याला ध्यान म्हणजे काय हे नेमकं समजलेलं असेल तर त्याचा आपण जीवनात अंतर्भाव करत गेलेलो असलो तर मग आणि आपल्याला ते वेळोवेळी क्षणाक्षणाला जाणवत आहे जगत असताना येणाऱ्या ज्या काही समस्या असतात त्यांना सामोरं जात असताना आपल्याला त्या मनशांतीची कशी मदत होती आहे हे जर वेळोवेळी लक्षात आलं तर ते योग आपल्या जीवनात मिसळलं किंवा जीवनात ते समाविष्ट झालं असं म्हणता येईल. तर तसं ते व्हावं हे तसं होणं खूप महत्त्वाचं आहे कारण नाहीतर ते योग हा फक्त
एक तासभर आपण जे काही योगाचा अभ्यास करू तेवढा पुरताच मर्यादित राहतो. तर जीवन स्पर्शी जीवन व्यापी होत नाही. ते थोडंफार गरजेचं असतं, कारण आपल्याला वेळोवेळी प्रसंगाप्रसंगाने त्या योगाची त्या एकात्मतेची अनुभूती येत राहते, आपल्यातल्या एकात्मतेची आणि बाह्य एकात्मतेची, आणि तशी ती येणं म्हणजे योग जगणं. बाबा, आत्मयोग बद्दल तुम्ही आम्हाला सखोल मार्गदर्शन केलं, पण माझ्या मनात आणि बाकी जे उपस्थित आहेत त्या सगळ्यांच्या मनात प्रश्न असेल की सद्यस्थितीमध्ये प्रचलित योगाचा अर्थ आणि आत्मयोग याच्यामध्ये काय फरक आहे? आत्ता जो सगळं जगभर प्रसारच्या योगाचा झालेला आहे तो प्राधान्याने शारीरिक स्वरूपाचा आहे. आसनं प्राणायाम यालाच खूप महत्त्व दिलं जातं आहे, आणि शारीरिक पातळीवरचं आरोग्य तर त्याचे उपचार योगाचे ह्याला सर्वाधिक महत्त्व दिलं जातं आहे. आणि त्याचा जो हायर योग आहे किंवा डीपर योग किंवा सूक्ष्म योग जो आहे, वरच्या पातळीवरचा योग जो आहे की ज्याच्यासाठी योग विद्येची निर्मिती झाली, तर त्याच्याकडे त्या मानाने लक्ष दिलं जात नाही असं वाटतं. याचं कारण असं की ती जी विद्या आहे आणि मुळात योगासनं करायची जर झाली तर ती कशा पद्धतीने नेमकी करावी हे सुद्धा एक तंत्र आहे. म्हणजे नुसता व्यायाम म्हणून करणं याचे परिणाम फक्त शरीरापुरते मर्यादित राहतात, पण तुम्ही ते जर भगवान पतंजलींनी सांगितलेले जे सूत्र आहे त्याच्यातले जे काही त्यांनी त्या आसनांच्या आवश्यकता त्याच्यात सांगितल्यात, कशा प्रकारे केलं तर ते आसन होईल असं ते म्हणताय, तर ते लक्षात घेऊन जर केलं तर त्याचे परिणामही खूप वेगळ्या प्रकारचे असतात. तसं प्राणायामाचं सुद्धा तसंच आहे की आपण जर त्याचे तात्विक भूमिका लक्षात घेतली नेमकी काय आहे आणि त्यानुसार जर आपण प्राणायाम केला तर ते परिणामही वेगळे असतात. म्हणजे शारीरिक पातळीचे परिणाम हे व्यायाम केल्याने मिळतील, पण त्याचे इतर आपले जे घटक आहेत व्यक्तित्वाचे म्हणजे मन बुद्धी भावना याच्या ते त्याचा परिणाम नाही होणार नुसता व्यायाम म्हणून केलं तर. पण जर एक योगसाधनेचा भाग म्हणून केलं आणि ती आसनांच्या विषयी जे भगवान पतंजलींनी सांगितलं आहे की प्रत्येक हालचाल ही तुमची स्थिर असली पाहिजे म्हणजे स्टेबल तुम्ही असला पाहिजे, नंतर तुम्ही सुखद अवस्थेत असलं पाहिजे, ती स्थिती तुम्हाला कम्फर्टेबल असली पाहिजे. मग ती बसल्याची स्थिती असो किंवा ॲक्शन करताना असो कृती करताना असो, पण सुखद ती स्थिती राहायला पाहिजे आणि त्याच्यात एक सहजता असली पाहिजे. म्हणजे खूप असं तणावाखाली ते ॲक्शन नाही होतं कामा. आणि त्याच्यातला जो अजून एक भाग आहे तो असा आहे की तुम्हाला आपल्या अस्तित्वात आपले अस्तित्व जे बाहेरचं आहे त्याच्यामागे दडलेली जी एक आत्मतत्वाची जी उपस्थिती आहे की जी अनंततेशी जोडलेलं आहे ते आपलं आत्मतत्व, तर त्या वैश्विक अनंततेचा एक अंश जो आपल्यामध्ये आहे अनंततेचा, तर त्याची प्रचिती आसनं करताना तुम्हाला जर घेता आली आणि त्यानुसार तुम्ही त्या शरीराच्या स्थितीकडे पाहिलं तर त्याचे परिणामही खूप वेगळे आहेत. अशा प्रकारे की सुखदता आहे त्या आसनामध्ये त्या शारीरिक हालचालीमध्ये, आसन करताना जी शारीरिक हालचाल होते तर त्याच्यामध्ये सुखदता आहे, स्थिरता आहे, सहजता आहे आणि वैश्विक एकात्मता आहे. आता हे शब्द झाले, पण हे नुसते शब्द राहू नयेत तर ते जीवनात उतरावे आणि ते आपल्याला प्रत्यक्ष त्याची प्रचिती हवी याच्यासाठी आपण ती आत्मयोगिक जीवनशैली म्हणून ती विकसित केली आहे. आणि ती जर चांगल्या प्रकारे समजून घेतली, चांगल्या प्रकारे आत्मसात केली तर त्याचे परिणाम सगळ्या पातळ्यांवरती खूप सखोल स्वरूपाचे आणि दीर्घकालीन असे होऊ शकतात. आणि हे अनेक जणांचा अनुभव आहे, तुझाही तो अनुभव आहेच. तर नुसतं शारीरिक पातळीवरती योगासनं करणं प्राणायाम करणं ह्याचे परिणाम हे मर्यादित आहेत, पण आत्मयोगाचे परिणाम हे जास्त व्यापक आणि जास्त सखोल स्वरूपाचे आहेत.
म्हणून आत्मयोगाची आवश्यकता आहे आजच्या जीवनामध्ये. आता आपण प्रचलित योग आणि आत्मयोग याच्या मध्ये काय फरक आहे ते आम्हाला सांगितले. तर बाबा, ध्यान आणि योग साधना म्हणजे काय, तर हे आम्हाला थोडं विस्ताराने सांगाल का? तर तसं जर पाहायला गेलं ना दीप्ती, तर ध्यान म्हणजे योगविद्येच्या अभ्यासातनं जर ध्यान काढलं तर त्याचा आत्माच काढून घेतल्यासारखं होतं. ध्यान हा आत्मा आहे योगविद्येचा, त्यामुळे योग आणि ध्यान हे एकत्रच गेलं पाहिजे. योगामध्ये ध्यान अंतर्भूत आहेच, पण ते आपल्याला माहिती नसतं की आपण तशा प्रकारे योगाची साधना केलेली नसते, तर त्यामुळे आणि सार्वत्रिक चित्र मगाशी म्हणलं तसं असंच आहे की व्यायाम म्हणूनच त्याच्याकडे फक्त पाहिलं जात आहे. तर तसं प्रत्यक्षात नाही आहे, प्रत्यक्षात ती एक जीवनशैली आहे. आत्मयोग ही जशी जीवनशैली आहे तसं योग ही सुद्धा जीवनशैलीच आहे. तर त्यामुळे त्याचा अभ्यास सुद्धा त्या प्रकारे करण्याची गरज आहे. की आपण मगाशी बोलत होतो तसं की नुसता व्यायाम म्हणून नाही करायचा, तर ती एक जीवनशैली म्हणून अडॉप्ट करायचं, जीवनात तर उतरलं पाहिजे ध्यान. तर ते ध्यान आणि योग याचा आंतरिक संबंधच असल्यामुळे असं म्हणजे ध्यान हा योग विद्येचा एक अविभाज्य घटक आहे. आता त्याचे 8 अंग सांगितले जातात, तसं यम नियमासन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान, त्याच्यात ध्यान येतच. पण अनुभूतीजन्य योग ही योगविद्या ही अनुभूतीजन्य विद्या असल्यामुळे ध्यान हा त्याचा केंद्रभूत अशी प्रक्रिया असायला पाहिजे. निर्विचारतेला सर्वाधिक महत्त्व दिलं पाहिजे, कारण त्याशिवाय आपल्याला खऱ्या अर्थाने योग कळतच नाही. आणि जर निर्विचारता आपल्याला यायला लागली, मन पूर्ण शांत व्हायला लागलं, तर त्या शांतीमुळे आपल्याला आपल्या मनाला विश्रांती मिळून जाते. आणि ज्याला विश्रांती मिळते खरी खरी प्रगाढ विश्रांती, तर त्या मनाच्या सगळ्या क्षमता पुनरुज्जीवित होतात, पुन्हा नव्याने निर्माण होतात. आणि आपण त्याच मनाच्या साह्याने अधिक चांगल्या प्रकारे काम करू शकतो, आपण एकाग्रतेने काम करू शकतो. पण ही एकाग्रता अशी ओढून ताणून आणलेली एकाग्रता नसते, तर ती साधनेचा नैसर्गिक परिणाम म्हणून आलेली असते आणि त्यात एक सहजता असते. तर ध्यान जर चांगल्या प्रकारे आपल्याला जमायला लागलं आणि त्याच्यामुळे जर मन आपलं शांत व्हायला लागलं, तर विश्रांती मिळणं मनाला हा एक भाग झाला, त्यामुळे शक्ती त्याच्या पुनरुज्जीवित होणं हा एक भाग झाला, आणि आणखीन एक परिणाम म्हणजे सहजपणे साधणारी एकाग्रता. ओढून ताणून आणलेली एकाग्रता असते ती काही काळ टिकते, पण त्यानंतर ती नाहीशी होते. पण जर सहजपणे आलेली एकाग्रता असेल तर दीर्घकाळ टिकते. तशी ती टिकली तर अभ्यास करत असताना खूप त्याचा आपल्याला लाभ मिळू शकतो. कारण कॉम्पिटिटिव्ह किंवा स्पर्धात्मक परीक्षांना जर बसायचं असेल तर खूप अभ्यास करावा लागतो. तो करताना जर आपण ताणाखाली बसून अभ्यास केला, एकाग्रता केली, तर तो फार काळ आपल्या तो ताण सहन करण्याची क्षमता नसते. ती क्षमता संपली की माणूस ढिला पडतो, आणि मग तो ढिला पडला की त्याचं अभ्यासावरचं जे एकाग्रता आहे ती विचलित होते, आणि अभ्यासावरचा फोकस बिघडला, एकाग्रता बिघडली की जे आकलन करून घ्यायचं विषयाचं ते नीट होत नाही. आकलनच जर नीट झालं नसेल तर ते लक्षात राहत नाही, आणि लक्षात जर नीट राहिलं नाही तर परीक्षेच्या वेळेला आठवत नाही. तर त्यामुळे ध्यानाच्या साह्याने मन शांत करायला शिकणं आणि त्याद्वारे सहजपणे साधणारी मनाची एकाग्रता प्राप्त करून घेणं हा त्यातला एक महत्त्वाचा घटक आहे. आणि योग हे करतानाच, आसनं करताना प्राणायाम करताना त्याची जी मूळ भूमिका आहे, तत्व त्याच्या मागचं जे आहे, की योगासनं जर तुम्ही योग्य प्रकारे केली तर तुम्ही सर्व प्रकारच्या ताणतणावातनं मुक्त होता असं भगवान पतंजली सांगतात. तर तसं होतोय का नाही आपण मुक्त, तशी आपल्याला प्रचिती येते का नाही हे बघणं महत्त्वाचं असतं. आणि तसं जर आपल्याला जाणवायला लागलं की अरे होती स्थिरता, सुखदता, सहजता आणि सगळं असं मला छान वाटतंय दिवसभर,
तर त्याचा अर्थ असा की ते आपल्या जीवनात उतरायला लागलं. म्हणजे मग ध्यान आणि योग हे, या योगाचा अभ्यास सुद्धा करताना जर आपण ध्यानाचा अंतर्भाव त्या सगळ्या प्रक्रियेतच कायम ठेवला, ते आसन असो प्राणायाम असो कुठलाही तुम्ही त्याच्याशी संबंधित कृती करत असाल किंवा दैनंदिन जीवनातली कुठलीही कृती करत असाल, तर त्यात ज्या शरीर आणि मनाची एकरूपता तुम्हाला अनुभवायला आली ती सतत तशीच टिकायला राहिली. आणि नुसतं शरीर आणि मन नाही तर सगळे घटक आपल्या अस्तित्वाचे एकरूप आहेत झालेले आहेत. आणि त्यांच्यात मी म्हणलं तसं की त्यांच्यामध्ये जी जोड आहे एका अलौकिक स्वरूपाचा आहे, की तो जर आपल्याला आतून समजायला लागला तो जोड वेळोवेळी समजायला लागला तर ते योग आपल्या जीवनात उतरायला लागला आणि योगविद्या ही आपल्या जीवनाचा एक भाग बनली असा त्याचा अर्थ होतो. तर तसं होणं फार गरजेचं आहे आणि त्या दृष्टीने आपण हा फरक लक्षात घेतला पाहिजे की आपल्याला त्याच्यातला जो शारीरिक भाग आहे तो तुलनात्मकदृष्ट्या गौण आहे आणि आत्मिक भाग जो आहे तो जास्त महत्त्वाचा आहे. आणि त्याच्यापर्यंत घेऊन जाण्यासाठी आपल्याला साधन कशाचं आहे, तर ध्यानाचं आहे. तशा भूमिकेतनं आपण पाहिलं तर मग योगविद्येचे जे अपेक्षित परिणाम आहेत ते खूप चांगल्या प्रकारे आपल्याला मिळू शकतील. ते फक्त शरीरापुरते मर्यादित राहणार नाही. बाबा, आत्ताच तुम्ही सांगितल्याप्रमाणे ध्यान आणि योग साधना, तर याचा विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांना ही कशी उपयुक्त आहे याच्याबद्दल सुद्धा आम्हाला अजून मार्गदर्शन करणार का? आत्ता मी जे बोललो त्याच्यामध्ये खरं म्हणजे विद्यार्थ्यांच्या बाबतीतलं येऊन गेलं की एकाग्रता एक महत्त्वाचा प्रश्न असतो आणि मग सर्वांगीण आरोग्य जे असतं शारीरिक पातळीचं, मानसिक, भावनिक, बौद्धिक सगळ्या पातळीचं आरोग्य लागतं आणि ते एकात्मिक आरोग्य हे योग साधनेनी आपल्याला मिळतं. नुसत्या आसनांनी, नुसत्या प्राणायामाने मिळत नाही, तर योग साधना सर्वंकष योग साधनं जे सर्वसमावेशक योग साधनं आहेत तर ती जर केली तर त्याचे परिणाम सगळ्या पातळीवर मिळतात. कारण आपण म्हणजे फक्त शरीर नाही, फक्त मन नाही, फक्त बुद्धी नाही, सगळे एकत्रितपणे आहोत आणि त्या सगळ्यांना ॲड्रेस करणारी, सगळ्यांना समाविष्ट करून घेणारी अशी जीवन पद्धती म्हणून योग आहे. तर त्यामुळे त्याचा जो अंतर्भाव आता हे कसं आहे की आपण या संकल्पना समजून घेतो आहे पण त्याच्यावर आपण प्रत्यक्ष अनुभवून पाहू, त्याचा पडताळा घेऊ, तर त्याला ते खऱ्या अर्थाने आपल्याला समजलं असं म्हणता येईल. तर त्यामुळे विद्यार्थ्यांना किंवा पालकांना किंवा शिक्षकांना त्यांनी ज्या आत्मयोगाची प्रचिती घेतली त्याच्याविषयीचं काही प्रॅक्टिकल म्हणजे प्रात्यक्षिक केलं करून पाहिलं तर त्यांना त्याचा जो चव कळेल तर ती नुसत्या विवेचनाने कळणार नाही, हे तर खरंच आहे. पण आपण असं गृहीत धरूया की ते तुम्ही सगळेजण करताय तर त्याचे परिणाम प्राधान्याने पालक आणि शिक्षक आणि पालक आणि शिक्षकांचं जे मुलांशी नातं असतं त्याच्यामध्ये फरक पडू शकतो. जर मुलांसारखंच पालकांनी आणि शिक्षकांनी आत्मयोग म्हणजे काय ते समजून घेतलेलं असेल आणि जीवनात उतरवण्याचा प्रयत्न सुरू केला असेल तर ते दोघंजण एकाच पेजवर असतील असं जे म्हणतो पण इंग्रजीमध्ये, की दोघांची जी मानसिकता असते ती एक प्रकारची होईल आणि त्यांच्यामधला जो संवाद आहे तो अधिक समपातळीवरचा होईल. म्हणजे मला एक असं ओव्हर द इयर्स लक्षात आलं की कुठलंही कम्युनिकेशन हे खाली वर, म्हणजे वरचा माणूस खालच्याशी बोलतोय किंवा खालचा माणूस वरच्याशी बोलतोय याच्यापेक्षा खालचा माणूस खाली जरी असला आणि वरचा माणूस जरी वर असला काही अर्थाने त्याचा संवाद साधताना तो समपातळीवर जर झाला तर तो खूप चांगल्या प्रकारे होतो, म्हणजे म्हणायचं आपल्याला ते पोचू शकतं. म्हणून विद्यार्थी आणि शिक्षक किंवा विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये जर सुसंवाद व्हायचा असेल तर त्यासाठी दोघंजण एकाच पातळीवर असण्याची गरज आहे. नोईंग फुल्ली वेल म्हणजे हे मान्य आहे आपल्याला की दोघं एका पातळीवर नाही आहेत पण संवादाच्या वेळेला बोलत असताना
नातं प्रस्थापित करत असताना तिचं एका पातळीवर आले तर त्या मुलाला नेमकं काय म्हणायचं ते पालकांना किंवा शिक्षाला शिक्षकांना चांगल्या प्रकारे कळू शकेल, आणि अदर वे राऊंड म्हणजे शिक्षकांना जे म्हणायचे ते किंवा पालकांना जे सांगायचे विद्यार्थ्याला किंवा पाल्याला ते अधिक चांगल्या प्रकारे आदान प्रदान दोघांमध्ये देवाणघेवाण जी आहे ती खूप चांगल्या प्रकारे होईल जर तिघही जण त्याच मानसिकतेमध्ये असतील तर. आणि ते खूप माझ्या मते महत्त्वाचं आहे कारण तो जो सुसंवाद आहे म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी आणि पालक आणि पाल्य ह्याच्यामधला तर तो जो निर्माण झाला तर खूपसे ताणतणावाचे प्रसंग दूर होतात आणि मुलांना सुद्धा काहीतरी ते सुद्धा काहीतरी विचार करू शकतात, त्यांना सुद्धा काहीतरी समजतं, त्यांच्या सुद्धा काही अडचणी असतात हे ह्याची दखल घेणं आणि त्यांना योग्य तो योग्य ते त्याच्याकडे काय म्हणून दखल घेणं आणि त्याला योग्य तो न्याय देणं हे पालकांनी आणि शिक्षकांनी जर केलं तर त्यांच्यातला विसंवाद एकदम नाहीसा होऊ शकतो आणि विसंवाद नाहीसा झाला तर मुलांचं लर्निंग चांगलं होतं. घरामधले जे शिकवण असते ती काही संस्कारांची शिकवण असते, काही मूल्यांची शिकवण असते, शाळेमध्येही तशी असते, पण ते सुद्धा नुसती शब्दांची शिकवण नाही आहे, त्याच्यात काहीतरी अर्थ भरलेला आहे आणि तो अर्थसुद्धा त्यांच्यापर्यंत पोचवायचा असेल तर समपातळीवर जे आलं ते कम्युनिकेशन तर नातेसंबंध समपातळीवर आले तर ते आदानप्रदान खूप छान होतं देवाणघेवाण आणि मग त्या मुलांना सर्वार्थाने विकसित होण्याची एक संधी मिळून जाते त्यातनं आणि तसं फार महत्त्वाचं आहे. त्यासाठी सुद्धा याची मदत होते म्हणजे मन शांत झाल्यामुळे एकाग्रता सहजपणे साधणं हे तर आपण अशी मी म्हटलंच होतो, पण पेरेंट आणि चाइल्ड पेरेंट आणि म्हणजे पालक आणि पाल्य आणि शिक्षक आणि विद्यार्थी ह्याच्यामधले नातेसंबंध सुद्धा फार महत्त्वाचे असतात शिक्षणाच्या दृष्टीने. ते ध्यानाने आणि योगाने निश्चितपणे सुधारू शकतात. मी ते आत्ता म्हणलं तसं की मन शांत होणं हा त्यातला एक प्रमुख घटक आहे आणि सर्व पातळ्यांवर योगाच्या अभ्यासाने योग साधनेच्या सहाय्याने प्राप्त झालेली एकात्मता आणि त्यामुळे तुमची दृष्टी बदलणं आणि त्यामुळे तुम्हाला समपातळी येणं सोपं जातं. बाबा आजकाल आपण बघतो पालक विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये संवादाची दरी वाढत चाललेली आहे, तर ही दरी कमी करण्यासाठी आत्मयोग कसा उपयुक्त आहे किंवा कसा परिणामकारक आहे? आता ह्याच्यामध्ये आपण असं लक्षात गृहीत धरूया की योगसाधना ही फक्त विद्यार्थी करतात असं नाही तर पालक आणि शिक्षकही त्यांच्या इतक्याच इन्व्हॉल्व होऊन त्यात समरस होऊन योगसाधना करतात. तर असं जर करायला लागले दोघंही जण तिघही जण तर मी मगाशी म्हटलं तसं एक चित्ताचं स्थैर्य प्राप्त झालं आणि मनाची अशी तरल अवस्था प्राप्त झाली तर तो संवाद अधिक चांगल्या प्रकारे निर्माण होतो आणि संवाद निर्माण झाला चांगल्या प्रकारचा फ्रेंडली आणि असा साधेपणाचा तर त्यातनं ती दरी भरून घ्यायला यायला मदत होते. पण मुळात दरी जी असते ती कशाची असते तर आई वडील जे असतात तर त्यांनी एक अनुभव काहीतरी आयुष्यात घेतलेले असतात आणि त्याचं असं त्यांच्या मनामध्ये काहीतरी प्रतिबिंब उमटलेलं असतं, त्याच्यात काही त्यांचा संस्कार त्यांच्या मनावर झालेले असतात, त्यांची जडणघडण एक विशिष्ट पद्धतीने झालेली असते, विशिष्ट कालखंडात झालेली असते आणि त्या कालखंडाशी सुसंगत असं त्यांची जीवनशैली त्यांनी काही कालखंड त्यांच्या आयुष्यामध्ये निर्माण केलेली असते एक जीवनशैली. आणि आपल्याला माहिती आहे की कुठलाच काल स्थिर नसतो, सगळं सतत बदलत असतं तर त्यांच्या काळातली ज्या काही संकल्पना होत्या जगण्याशी संबंधित तर त्या जशाच्या तशा आत्ता बदललेल्या काळामध्ये या मुलांच्या बाबतीत तशाच्या तशा लागू करता येणार नाही ह्याचं भान जर त्यांना आलं पालकांना आणि शिक्षकांना की म्हणजे आमच्या काळात असं होतं आणि तुमच्या काळात असं अशा ह्याच्यावरती ती खरी दरी मोठी होत जाते आणि
उपदेशाचा जो भाग असतो, हे सारखं उपदेश केला जातो की तू असं केलं पाहिजे, असं करता कामा नये. त्या उपदेशाने संवाद तुटतो आणि दरी वाढत जाते. पण उपदेश करायची गरज नाही असंच आपण पाहिलं. आणि हे रियालिटी एक वस्तुस्थिती म्हणून मान्य केली की आपला काळ वेगळा होता, आत्ताचा काळ वेगळा आहे. आपल्या काळातले प्रश्न वेगळे होते, त्याचं आत्ताचं स्वरूप बदललं आहे. नंतर बाहेरचं जे वातावरण आहे तर त्याच्यातही खूप आमूलाग्र बदल होतो आहे, झालेला आहे आणि तो सतत होतो आहे. तर हे सगळं आपण जर समजून घेतलेलं असेल आणि मान्य केलेलं असेल, आणि ते विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा, म्हणजे ते या जगात वावरत आहेत आत्ताच्या, आपण एक 40-50 वर्षापूर्वीच्या जगात वावरतो आहे, तर त्याच्यामधला मेळ कसा घालायचा हा खरा इश्यू आहे, हा खरा प्रश्न आहे. तर तो मेळ कधी घातला जाऊ शकतो की ज्यावेळेला आपण हे मान्य करतो की आपल्या काळामधली परिस्थिती वेगळी होती, प्रश्न वेगळे होते आणि आपल्या क्षमता वेगळ्या होत्या आणि मुलांचं सगळं वातावरण वेगळं आहे, त्यांच्या क्षमता वेगळ्या आहेत, ते वेगळ्या वातावरणात वाढत आहेत. तर हे सगळं जर आपण मान्य केलेलं असेल, मनापासून मान्य केलेलं असेल, तर मग आपण त्या मुलांना उपदेश करायच्याऐवजी त्यांच्याशी मैत्रीच्या भावनेने, खेळकरपणाने संवाद साधू शकतो. आणि त्या संवादातनं ही दरी भरून निघणं शक्य असतं. कारण एक वडीलधारी म्हणून पालकांना किंवा शिक्षकांना पुढाकार घेण्याची गरज असते मुलांशी संवाद साधताना. आणि त्यांना ही जर बॅग ही जे पार्श्वभूमी असेल की आपला काळ वेगळा होता आणि मुलांचा काळ वेगळा आहे, तर मला मान्य आहे तो बदललेला आहे, तर त्यामुळे संदर्भ बदललेत, पण त्याच्यातला जो एसेन्स आहे, त्याच्यातले जे मूलभूत तत्व आहेत, ती बदललेली नाहीत. फक्त ती तत्व आता कालानुरूप त्याची मांडणी वेगळ्या प्रकारे करायला पाहिजे आणि ती मुलांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. हे जर पालकांना आणि शिक्षकांना समजलेलं, पटलेलं आणि मान्य असेल, तिन्ही गोष्टी मधलं समजलेलंही असायला पाहिजे, पटलेलं असलं पाहिजे आणि मान्य असलं पाहिजे की अरे हो असं असणार आहे आणि मुलं वेगळ्या वातावरणात वावरत आहेत, तर मला त्यांना काही गोष्टी त्यांच्यामध्ये जर मला त्याचं बीजारोपण करायचं असेल, तर मला त्यांची मनस्थिती आणि हे सगळं समजून घेण्यासाठी थोडासा वेळ दिला पाहिजे. आत्ताची माहोल कुठल्या वातावरणात ती वाढत आहेत हेही समजून घेण्याला प्राधान्य दिलं पाहिजे. आणि मग त्या वातावरणाशी कसं जुळवून घ्यायचं, ह्याचं जे समायोजन कसं करायचं आणि त्यातनं आपली प्रगती विकास कसा साधायचा, याची जर आपल्याला त्यांना मार्गदर्शन करायचं असेल, तर ते उपदेशाच्या ऐवजी संवादाने अधिक चांगल्या प्रकारे होऊ शकेल. आणि हे समजणं आणि जीवनात उतरणं ह्याच्यासाठी योगविद्येने जे एक समतोल आतला साधला जातो, एक स्थिरता येते, शांती येते आणि एक सेन्स ऑफ वेलबिईंग, एक चांगलं वाटणं, असं आपल्याला सतत जी एक अवस्था प्राप्त होते आणि त्याच्यात आपण अनुभव घेऊ शकतो. तर तसं झालं की हा संवाद अधिक चांगल्या प्रकारे आपण करू शकतो. आणि तसा साधला की दरी जी आहे तर ती ॲक्च्युली प्रत्यक्षात पाहायला गेलं तर असं काही फार मोठी ती मोठी दरी असं म्हणता येणार नाही. फक्त पालकांनी आणि शिक्षकांनी पुढाकार घेऊन ती दरी भरून काढण्यावरती भर दिला पाहिजे. भरून काढण्यावर किंवा ब्रिज, त्याच्यावरती पूल बांधण्यावरती भर दिला पाहिजे. कारण पाल्याला तेवढं हे होणार नाही, त्याला ते शक्य होणार नाही, म्हणून पुढाकार पालकांनी आणि शिक्षकांनीच घ्यायला पाहिजे असं म्हणायला लागेल आपल्याला. बाबांनी आपणा सर्वांना आत्मयोग आणि ध्यान याच्याबद्दल खूप सोप्या भाषेत मार्गदर्शन केलेले आहे. मला असं वाटतंय की बाबांचं मार्गदर्शन ऐकून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक या सर्वांना नक्कीच याचा लाभ होईल. मी बाबांचे मनापासून धन्यवाद मानते. नमस्कार बाबा. नमस्कार.